आपलं सरकार हा गरीब कल्याणाचा अजेंडाच या ठिकाणी राबवेल. या महाराष्ट्रातला गरीब, या महाराष्ट्रातला दीन दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी, या महाराष्ट्रातला मध्यमवर्गीय, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचं युतीचं सरकार हे काम करताना तुम्हाला दिसेल. पण हे करत असताना भारतीय जनता पक्षाची ताकद आमच्या पाठीशी पाहिजे, तुमची ताकद आमच्या पाठीशी पाहिजे, तुमची हिंमत आमच्या पाठीशी पाहिजे. तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचा सेतू आहात, तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे दूत आहात. सरकारला जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. या ठिकाणी बावनकुळेजींनी जे कार्यक्रम सांगितले, हा प्रत्येक कार्यक्रम हा जनतेपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पक्षाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचा आहे. मोदीजींचा एक एक कार्यक्रम सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचा आहे, एक एक स्कीम सामान्य माणसापर्यंत पोहोचवायची आहे. आणि हे जेव्हा आपण करू, त्यावेळी कोणीही आम्हाला पराजित करू शकणार नाही. या ठिकाणी बावनकुळेजी 150 नाही 200 जागा देखील आम्ही निवडून आणू शकू. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली आहे. आणि पत्रकारांनाही मीडियालाही आपल्याला जिंकताना पाहायची सवय लागली. त्यामुळे एखादी निवडणूक जर आपण हारलो तर आपण जिंकल्यापेक्षा हारल्याची चर्चा जास्त होते.